धर्म जागृतीचा विधायक बुरुज नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे असे नेते आणि त्यांचे पक्ष म्हणजे असे काय आहेत की त्यांना कुठल्याच विरोधकाची गरज नाही. हे स्वतःचेच इतके मोठे विरोधक आहेत म्हणून त्यांना आपण भाजपचे स्टार प्रचारक म्हणतो. त्याचं कारण ते आहे. एकूण परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीमुळे जिकडं तिकडं राजकीयदृष्ट्या स्फोटक आणि संवेदनक्षम बनलेली आहे. सत्ताधाऱ्यांना नेहमी एक फायदा असतो, कुठले सत्ताधारी असो, की ते सत्तेच्या गोळ्याला मुंगळे चिटकून बसलेले असतात. त्याच्यामुळे त्यांनी म्हणताना मतभेद त्यांचे किती समोर येऊ, प्रत्यक्ष सत्तेचा विषय असतो, स्वार्थ असतो, त्याच्यामुळे ते एकमेकांना चिटकून राहिलेले असतात. याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. महाविकास आघाडीसुद्धा प्रत्यक्ष सत्ता होती तेव्हा एकमेकांना चिटकून राहिले होते, कारण की त्या सत्तेच्या गोळाचा त्याचा मोह होता. आता जेव्हा सत्ता नाही आहे, लोकसभेमध्ये चांगलं यश प्राप्त झालेलं आहे, समोर विधानसभा निवडणूक दिसत आहे, अशा वेळी सत्ताधारी त्यांच्यातले मतभेद वगैरे ह्या गोष्टीतनं काही फारसा फरक पडत नसतो. पण विरोधकांनी कुठल्याही पद्धतीनं आपण एक आहोत आणि आपण ठामपणे ह्यांना सगळ्यांना आव्हान देऊन सत्तेवर कसं येऊत असं चित्र उभं केलं तर ते मतदारांपर्यंत त्याचा निर्णय पोहोचतो, म्हणजे त्याचा तो एक संदेश जातो आणि मतदार त्या पद्धतीनं तुम्हाला संधी देण्याची जर शक्यता असेल तर तुम्हाला संधी मिळू शकते. पण तुम्ही आधीच तुमच्यातले मतभेद अशा पद्धतीनं चव्हाट्यावर आणणार असाल तर त्याच्यातून मतदारांसमोर संदेश असा जातो. मी उदाहरण देतो तुम्हाला, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या पत्रकारांनी सगळ्यांनी मिळून लिब्रांडोंनी मिळून नॅरेटिव्ह तयार केलेलं होतं की मोदीमुळे काय म्हणता येईल, त्याला आरक्षण रद्द होईल, घटना बदलेल, संविधान बदलेल, काय काय. आणि त्याचा परिणाम असा झाला, म्हणजे त्याचा खरं तर हे फायदा उठू शकले नाहीत नसता सत्ता बदल झाला असता. काँग्रेसच्या जागा 52 वरून 99 वरती गेल्या. ह्याच्यातलं अंतर्गत सूत्र असं आहे की तुम्ही परस्पर आपसातल्या ज्या जागा होत्या त्या कमी जास्त झाल्या. म्हणजे शिवसेनेचे 18 खासदार निवडून आणले होते ते आता 9 झाले, म्हणजे याचा अर्थ बाकीचे खासदाराच्या ठिकाणी बाकीचे लोक निवडून आले. लक्षात घ्या तुम्ही, प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांचा आपसामध्ये जो काही ताळमेळ हुकलेला आहे देशभरामध्ये, ह्यांनी त्याच्या जागा खायच्या, त्यांनी ह्याच्या जागा खायच्या, असा तो सगळा प्रकार आहे. आत्ता जो प्रकार घडला, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक राहिलेले आणि विधान परिषदेवरती अटीतटीच्या संघर्षामधून शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलाला मात देऊन काठावरती निवडून आलेले मिलिंद नार्वेकर यांनी एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रावरती भाऊंनी फार छान व्हिडिओ केला आहे, त्यामुळे त्याच्यातले ते मुद्दे मी बाजूला ठेवतो. तुम्ही भाऊ तोरसेकरांचा व्हिडिओ बघा, पण त्याच्यातला जो फक्त प्रचाराचा मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतो, त्यांचा मतितार्थ असा आहे की महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही तर तुम्ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटाच्याच उमेदवारांचा प्रचार करा, महाविकास आघाडीचा प्रचार करू नका, असा तो मिलिंद नार्वेकरांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे. पहिली गोष्ट म्हणजे इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरे सोडा, मिलिंद नार्वेकरांची पण हिंमत नाही आहे की तुम्ही महाविकास आघाडीचा नाद सोडा आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवा. आणखी त्यांनाही माहिती आहे असं केलं तर काय हाल होऊ शकेल. म्हणजे आज आश्चर्याची गोष्ट अशी की स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा महाविकास आघाडीचा आम्हाला उमेदवार कसा जाहीर करा, कोणीतरी ठरवा, आम्ही पाठिंबा देऊत, किंवा त्या काँग्रेसच्या मंचावर चाललेत, यांची लाचारी इतकी की आज यांना ही हिंमत उरलेली नाही आहे की स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची. बाळासाहेबाचा वारसा सांगतात अशा परिस्थितीमध्ये, समजा जर बाळासाहेब एक तर परिस्थिती गोष्ट बाळासाहेब असले असते तर असे महाविकास आघाडीसारखा फालतू प्रयोग त्यांनी करूच दिला नसता. बाळासाहेबांसारख्यांनी केव्हाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचं ठरवलं असतं, पण ह्यांचं एका अर्थाने चूक नाही, कारण ह्यांना माहिती आहे आपण इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे लढलो तर आपलं काय होतं. ह्यांनी 2014ची निवडणूक स्वतंत्रपणे लढवून 63 आमदार त्यांनी जिंकून आणले होते, तेव्हा त्यांना हे माहिती आहे की आपली किती मर्यादा आहेत. उद्धव ठाकरे किंवा मिलिंद नार्वेकर स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचं चकारही शब्द काढत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की त्या परिस्थितीमध्ये तरी 63 आले होते 2014ला, 10 वर्षापूर्वी. आताच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उबाठा शिवसेना जर स्वतंत्रपणे निवडणुकीमध्ये उतरली विधानसभेच्या तर 25 तरी आमदार येतील की नाही त्यांना विश्वास नाही आहे. मी आरोप करतोय असं समजू नका, खाली त्यांचे जे काही पंटर आहेत किंवा त्यांचे कट्टर तथाकथित उद्धव ठाकरे जे सगळे त्यांचे उद्धव ठाकरेंचे सैनिक म्हणतो मी, शिवसैनिक न म्हणता,
आमची इथे संभाजीनगरला काही चांगले मित्रसुद्धा आहेत, ते लगेच तलवारी काढतात अस्मितेच्या म्हणतात. माझं म्हणणं की तुमचं काय आहे ते तुम्ही ठरवा, आम्ही काही तुम्हाला बोलत नाही. पहिले ह्याचं उत्तर द्या. स्वतः उद्धव ठाकरे यांचं भाषण असो, त्याच्यानंतर आत्ता मिलिंद नार्वेकरचं पत्र असो, हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला का घाबरतात, बोलत सुद्धा नाही. जर तुम्हाला पक्ष म्हणून तुमचा उभा करायचा असेल, तुमचंच वाक्य आहे उद्धव ठाकरेंचं की जर युती केली तर ते उमेदवार पाडापाडी केली तर केली जाते, म्हणून ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे चालणार नाही, उद्धव ठाकरेंचं वाक्य. आम्ही व्हिडिओ केला त्याच्यावर. आणि आता मिलिंद नार्वेकर असं म्हणतायत की तुम्ही प्रचार करू नका, म्हणजे तो एक भाग झाला, स्वतंत्रपणे तुम्ही लढू शकत नाही. आणि दुसरा जो मुद्दा आहे, तुम्ही प्रचार करू नका महाविकास आघाडीचा. आता मी तुम्हाला एक छोटं टास्क सांगतो, म्हणजे तुम्ही करून पहा. त्या विधानसभा निवडणुकीच्या मागच्या वेळेसचे, पण तेव्हाचे तर काही फारसे फुटेज समजा सापडणार नसेल, तर आत्ताचे लोकसभेचे तपास. उद्धव ठाकरेंची भाषणं जिथं जिथं झालेली आत्ता महाविकास आघाडीसाठी, म्हणजे त्यांच्या उमेदवारासाठी झालेली भाषणं सोडा, तसं असलं असतं तर या ठिकाणी मी जिथं बसून तुमच्यासमोर हा व्हिडिओ करतो त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचाच उमेदवार एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराकडून हारला नसतं. चंद्रकांत खैरे 2 नंबरला राहिलेले आणि दुसरीकडून निवडून आलेला जो उमेदवार आहे संदीपान भुमरे पाटील, हे एकनाथ शिंदे गटाचा खासदार निवडून आलेला आहे ह्याच संभाजीनगरमध्ये. जर ह्यांच्या प्रचारामध्ये एवढा दम असला असता तर एकनाथ शिंदेच्या बरोबर तुम्ही ज्या ठिकाणी विरोधात लढलात त्या ठिकाणी तुमच्याऐवजी शिंदेचा माणूस जास्त संख्येनं का निवडून आला. जी सरळ लढत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे ही झाली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे माणसे जास्त निवडून आले आणि त्यांना मिळालेली मतं जास्त आहेत, हे लक्षात घ्या. याचं उत्तर मिलिंद नार्वेकर काय देणार आहे? जर ह्यांच्या प्रचारामध्ये दम असला असता तर एक सुद्धा माणूस एकनाथ शिंदेचा निवडून यायला पाहिजे होता, बाकी ज्याचं नंतरची गोष्ट आहे. इतका साधा मुद्दा आहे तुम्हाला मी सांगतो. हे सगळे त्यांचं समर्थन करणारे पत्रकार, उलट एकनाथ शिंदेनी फार व्यवस्थित धोरण ठरवलं, त्यांनी ज्या ठिकाणी शिवसेना होती त्याच ठिकाणी उमेदवार उभे केले आणि त्याच्यातले 7 निवडून पण आणले. आणि नेमकं उलट त्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेब ठाकरेचं नाव लावत, माझे वडील आणि माझा बाप चोरला वगैरे करत उद्धव ठाकरेंनी उबाटा शिवसेनेने जे उमेदवार उभे केले ते एक ते एक संख्येनं कमी निवडून आले, दुसरी गोष्ट त्यांना मिळालेली मतं कमी आहेत. जर तुमच्याकडं बाळासाहेबांचा वारसा आहे, तुमच्या भाषणांमध्ये दम आहे, तुम्ही केलेल्या प्रचारामुळं जर शरद पवारांचे उमेदवार निवडून येतात, काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात, अरे तर तुमचे का निवडून येत नाहीत? मग इतकी साधी गोष्ट आहे ना. तुम्हाला मिलिंद नार्वेकरच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही त्यांचा प्रचार, त्यांना गरजच नाही तुमच्या प्रचाराची. आता उलट त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे, आम्ही वारंवार हा मुद्दा समोर ठेवतो आहोत, त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की उलट सेक्युलर मतांचा फायदा होऊन ह्यांचे इतके तरी खासदार निवडून आले नसतात त्यांचे तेवढे होणार नाही. जर ह्यांना खरंच काहीतरी एक राजकारण करून आपली आपली जागा निर्माण अजून मोठी करायची असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला घेणारच नाहीत बरोबर. आणखी एक तर तेवढ्या जागा सोडाव्या लागतील फुकटच्या, आणि त्याच्यामध्ये किती निवडून येतील ही शंकाच आहे, कारण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे माणसं जास्त निवडून येतील. उद्धव ठाकरेंना सोडलेल्या जागेच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेचे माणसं उभे राहिल्याच्या नंतर तुम्ही कोणाचा किती कसंही प्रचार करा, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे एकनाथ शिंदेचं हिंदुत्व खरं आहे, पक्क आहे भाजपच्या सहकार्यानं का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं हिंदुत्व खरं आहे हिरवं हिंदुत्व, म्हणजे भगवं हिंदुत्व विरुद्ध हिरवं हिंदुत्व अशी लढाई होईल ना ती. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे जर समजा राजकीय दृष्ट्या जर विचारच करायचा असेल तर त्यांना हे परवडेल की ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरेला न घेतलेलं बरं, कारण की फुकट तेवढ्या 50-60-70 जागा सोडाव्या लागतील. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतंत्रपणे लढू शकत नाही हे तुम्हीच कबूल करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रचारामुळं ते निवडून आले हा जो तुमचा भ्रम आहे, जेव्हा की प्रत्यक्षात तुमच्या प्रचारामुळं तुम्ही पण निवडून आलेले नाही आहात. आणि जर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी तुम्हाला बरोबर घेतलं तर तुम्हाला दिलेल्या ज्या काही जागा असतील त्या किती सुटतील काय माहिती नाही. एक तर जास्त मिळणार नाहीत, कोणालाही कळतंय फार तर सगळ्यांना बरोबरच्या जागा 60-70 जागा काहीतरी प्रत्येकाला मिळतील, युती सहकारी पक्षांना बाकीच्या. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला जागा मिळणार नाहीत लढवायला, आणि तुम्हाला ज्या जागा लढवायला दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तुमचा उमेदवार, कारण की ते सांगलीमध्ये दिसून आलेलं आहे. काँग्रेसला आता एवढा विश्वास आहे की ह्यांच्या बरोबर आपण राहूत, पण ह्यांच्या विरोधामध्ये आपण जर बंडखोरांना ताकद दिली तर परत आपलेच 5-25 माणसं निवडून येतील.
आणि हे काय मी मनाचं सांगतोय असं नाही, 1995 निवडणुकीमध्ये शरद पवारांनी काँग्रेसचे 81-82 निवडून आले, बरोबर आहे, पराभव झाला काँग्रेसचा, युतीचं सरकार आलं, भाजप सेना युतीचं, पण निवडून आलेले 22-25 जे अपक्ष आमदार होते ते ह्यांचे बंडखोर होते, ज्यांनी तेव्हाच्या मनोहर जोशी सरकारला पाठिंबा दिला होता, नंतर ते सगळे राष्ट्रवादीमध्ये आले, हे आताचे अनिल देशमुख आहेत ना, हे पण त्याच्यामधलेच होते तेव्हा। म्हणजे एक लक्षात घ्या, आता आता सुद्धा जर युती झाली म्हणजे महाविकास आघाडी एकत्र राहिली तर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बंडखोर निवडून येतील, ही एक शक्यता जसं सांगलीमध्ये झालं, आणि दुसरं जर तुम्ही तुमच्या बरोबर त्यांनी तुम्हाला घेतलंच नाही तर स्वतंत्रपणे लढताना तुमचे काय हाल होतील हे तुमच्याच ह्याच्यातून समोर येत आहे, आम्ही काय टीका करावी असं नाही। म्हणून आम्ही जसं म्हणलं तसं इकडं आग आणि इकडं फुपाटा अशी उद्धव ठाकरेची आता गत होऊन बसलेली आहे। मिलिंद नार्वेकरांच्या पत्रातून शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी अवस्था झालेली आहे त्याचंच विदारक चित्र समोर आलेलं आहे। इथेच थांबूयात, धन्यवाद।